पालिकेमध्ये भाजपचं संख्याबळ आता 84 वर गेलेलं आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी ह्या भाजपसोबत जात आहेत. अपक्ष उमेदवार मुमताज रहेबर राजा खान यांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे आता भाजपचं संख्याबळ हे 84 झालेलं आहे. पंकज, आता भाजपचं संख्याबळ ही 84 झालेलं आहे, काय सांगाल? भाजपचं संख्याबळ आता मुंबई महापालिकेमध्ये 84 झालेलं आहे. अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. यासोबतच अपक्ष उमेदवार मुमताज रहेबर राजा खान यांनी सुद्धा भाजपला पाठिंबा दिलेला आहे. पंकज, पालिकेचं भाजपचं संख्याबळ आता 84 वर गेलेलं आहे, काय सांगाल? पालिकेचं संख्याबळ जे आहे ते भाजपचं 84 वरती गेलेलं आहे. भाजपचे 82 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि 2 नगरसेविका अपक्ष जे आहेत मुमताज रहेबर खान, रहेबर राजा खान यांच्या त्या पत्नी आहेत, बांद्रे पश्चिम मतदारसंघातल्या त्या निवडून आलेल्या आहेत अपक्ष नगरसेविका आहेत. आणि गीता गवळी या अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका आहेत आणि भायखळ्यामधून निवडून येतात. मात्र यापूर्वी शिवसेनेच्या सोबत त्या होत्या. शिवसेनेने त्यांच्यासोबत दुसरा उमेदवार द्यायचा नाही, शिवसेनेचा उमेदवार द्यायचा नाही कमिटमेंट होती. मात्र ही कमिटमेंट यंदा शिवसेनेने पाळली नाही आणि त्याच्यानंतर शिवसेनेमध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी जी आहे ती कमिटमेंट तोडल्याची नाराजी होती. अखेर गीता गवळी काल शिवसेना भवनामध्ये भेटायला गेल्या होत्या. उद्धव ठाकरे भेटले नाहीत, दुसऱ्या फळीच्या नेत्यांच्या मिसकम्युनिकेशनमुळे उद्धव ठाकरे भेटले नाहीत, ही नाराजी आहे. आणि या नाराजीमुळे गीता गवळींनी भाजपला समर्थन द्यायची भूमिका घेतलेली आहे. धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीबद्दल. अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यामुळे त्या भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालंय. काल गीता गवळी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी त्या शिवसेना पाठिंबा देणार होता अशा चर्चेला उधाण आलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता त्या भाजपला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे भाजपकडे आता 84 नगरसेवक झालेले आहेत. भाजपला आणखीन एका नगरसेवकाने पाठिंबा दिलेला आहे. या संदर्भात गीता गवळींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी यांनी. वाक्य प्रसिद्ध आहे, चुकीला माफी नाही. शिवसेनेने काय चुकी केली की गीता गवळी ज्या आहेत त्या भाजपासोबत गेल्या? ताई, काय चुकी झाली शिवसेनेकडनं की तुम्ही त्यांची साथ सोडून भाजपासोबत येत आहे? चुकी आता चुकी बोलू शकत नाही, चुकी पहिले झालेले, जे पण झाले ते झाले. पण सर्व आता स्वतंत्र लढले तर आपले आपले डिसिजन स्वतः घेणार. आणि स्वतः CM साहेब आणि मनोज कोटक साहेब सर्वांनी आम्हाला पहिली पण मनोज कोटक साहेबांनी साथ दिलेली. आणि CM साहेबांनी बोलले तिथे विषय संपला, आम्हाला बोलले की तुमचं वॉर्डाचा विकास होईल 100%. आणि जी कमिटमेंट दिली मला, मला असा भरोसा दिला की आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एक कमिटमेंट होती शिवसेनेची की तुमच्या विभागात तुमच्या विरुद्ध उमेदवार शिवसेना द्यायची नाही. यावेळेला शिवसेनेने ती कमिटमेंट तोडली, तीच कुठेतरी नाराजी तुमच्या मनात होती की शिवसेनेने एवढ्या वर्षाची कमिटमेंट तोडली, हीच शिवसेनेची चूक आहे? नाराजगी, हा ती थोडी नाराजगी आहे, कारण एवढ्या वर्ष आम्ही साथ दिला. आणि मग लास्टला मिलिंद साहेबांनी पण काय बोलले नाही आम्हाला, की बोलले हा आपण करू करू करू. आणि जसे सुरुवात ठेवलं शिवसेनेने, योग्य निर्णय तुम्हाला दिला नाही, तिथे फक्त लटकून ठेवलं त्या टायमाला. एक नाही तरी हा तरी बोलले असते तर आज आमची एक सीट आली असती, माझ्या काकीची सीट आली असती आज. तुम्ही काल सेना भवनात गेलात, अनिल देसाई आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे तुम्हाला भेटले, उद्धवजींशी भेटायची मागणी तुम्ही केली होती, त्यांना उद्धवजी तुम्हाला का भेटले नाही? उद्धव साहेबांशीच भेटायला गेलेलो, पण काय झालं मिसकॉर्डिनेट झालं सर्वांचं. आणि उद्धव साहेबांना जायचं होतं कोल्हापूर, साहेबांचा पण मिस्टेक नाही, भेट नाही झाली. पण बोलणी का फिसकटली तुम्ही? बोलणी फिसकटली नाही, कशाबद्दल बोलणी फिसकटली? फक्त साहेबांबरोबर भेट नाही झाली आणि तितकंच मला CM साहेबांचा फोन मेसेज आलेला आणि मला तिथे भेटायला जायचं होतं, तर ते काय फिसकटली नाही काय. पण CM साहेबांनी आम्हाला शब्द दिला आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आणि डॅडींचा पण असं होता की BJP बरोबर राहावा. अरुण गोविंदचं म्हणणं होतं BJP सोबत जावं, पण शिवसेनेने दिलेली कमिटमेंट पाळली नाही म्हणून दगडी चाळीमधनं निवडून आलेल्या नगरसेविकेकडनं चुकीला माफी नाही म्हणून चूक शिवसेनेची आहे म्हणून भाजपाच्या गटासोबत गीता गवळी गेलेल्या आहेत. कॅमेरामॅन राहुल जाधव सोबत पंकज दळवी, महाराष्ट्रबंद मुंबई.